निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे की ती बघून तुम्ही खरंच आवाक व्हाल. अवघी 7-8 वर्षांची पोरं तासगावपासून 3-4 किलोमीटर अंतरावर वासुंबे हे गाव, एक मुलगा 7 वर्षाचा, एक मुलगा 8 वर्षाचा, लहान वय, जे ज्या वयात मुलं आपल्या आईवडिलांच्या हट्ट करतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, त्या वयात ही मुलं परिस्थितीला बघून आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, हळूहळू कवर होत आहेत. परिस्थिती जरी बेताची असली तरी त्यांचीसुद्धा धैर्य हरलेलं नाही. त्यांनीसुद्धा ते सुद्धा आपल्या वडिलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढत आहेत. आठ व नऊ वर्षाची लहानगी पोरं करतात ट्रॅक्टरने सर्व शेताची मशागत. तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील उमेश यशवंत एकडे यांची गौरव व अथर्व ही अनुक्रमे 8 व 9 वर्षांची लहान पोरं ट्रॅक्टरने सर्व शेतीची मशागत करतात. जन्मजात या दोघांनाही बोलता आणि ऐकता येत नव्हतं. घरची परिस्थिती ही बेताचीच असल्यामुळं त्यांना दवाखान्याचा खर्च देखील परवडणारा नव्हता. तरीही उमेश येडके यांनी या मुलांना सांगली, पुणे व मुंबई येथील नामांकित डॉक्टरांच्याकडे दाखवले, पण काहीच उपयोग झाला नाही. पण पोरं मात्र तयारीची निघाली. म्हणतात ना, परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते, तसंच या दोघांच्या बाबतीत घडलं. ही पोरं आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आज ट्रॅक्टरद्वारे द्राक्ष बागेची औषध फवारणी असेल, मळ्यातील नांगरणी करणे, ही कामे एखादा जाणता माणूस जसे करतो तशी करत आहेत. गंमत म्हणजे उंची पुरत नसल्यामुळे ही पोरं ट्रॅक्टरच्या सीटचा आधार घेऊन ब्रेकवरच उभी राहून मशागत करतात. त्यांच्या वडिलांनी हे देखील सांगितले की आम्ही दोघांनाही कधीही काही शिकवलं नाही, त्यांनी आम्हाला बघूनच सर्व काही शिकले आहेत. तालुक्यात मात्र आता दोघांचीच चर्चा गावोगावी रंगताना दिसून येत आहे. मी उमेश येडके, वासुंबे, ही माझी दोन मुलं आहेत, एक अथर्व, एक गौरव. हे जन्मताच मुकबधिर आहेत. आमच्या शेतामध्ये कोणती मशागत असो, फवारणी, औषध फवारणी असो, काही पूर्ण दोघं हे स्वतः करतात. म्हणजे फणकुळव असेल, फवारणी असेल, हे स्वतः करतात. यांना काही शिकवलेलं वगैरे काही नाही, हे स्वतःच्या बुद्धीने ट्रॅक्टर स्वतः चालवतात, स्वतः करतात. वासुंबगावचे रहिवासी उमेश येडके हे सतत आमची वरच्यावर भेट व्हायची. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या या दोन मुलांचा असणाऱ्या समस्येबाबत चर्चा केली. बोलले मला की माझ्या मुलांना जन्मताच वाचावं श्रवणदोषाची समस्या आहे, या संदर्भात आपणाला काय करता येईल का. मी तासगाव कोटीमंकाचे आमदार सुमनताई आर आर पाटील, तसेच रोहितदादा आर आर पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि सुमनताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितदादा पाटील यांच्या पुढाकाराने रोहितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून या मुलासंदर्भात काय करता येतं का. तसेच सांगली जिल्ह्यात असणारे अशा पद्धतीची मुलं, 52 मुलं आहेत, त्या मुलांच्यासाठी रोहितदादांनी पुढाकार घेतला आणि मिरज येथे यशस्वी हॉस्पिटल या ठिकाणी या सर्व मुलांच्या ऑपरेशनसाठी पाठपुरावा केला आणि त्यामध्ये सुरुवातीला या दोन मुलांचे ऑपरेशन करण्यात आले. ही शस्त्रक्रिया अगदी यशस्वी झाली. गेल्या 1 वर्षापूर्वी या मुलांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. आता या मुलांच्यामध्ये हळूवारपणे बदल होत आहे. ही मुलं आज शेतामध्ये आपल्या वडिलांचं ट्रॅक्टर चालवत असताना बघून स्वतः त्यांच्यामध्ये हे गुण आत्मसात झाले. आज ही मुलं शेतातली औषध फवारणी असेल, बागेतली औषध फवारणी असेल, इतर मशागत असेल, हे स्वतः करत आहेत. हे बघून खरं तर मन भारावून जातं, आनंद होतो. वासुंबे गावातील सर्व ग्रामस्थांना ह्या गोष्टीचं विशेष कौतुक वाटत आहे. सर्वत्र याचं अभिनंदन केलं जातं आणि ही मुलं आज जन्मताच वाचा संबंध असणारी मुलं 8-9 वर्षांत अशा पद्धतीने काम करू शकतात, हे खरंच वासुंबे गावाचं एक नावलौकिक करणारे, वासुंबे गावाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारं काम या ठिकाणी आज या मुलांनी केलं असं मला वाटते. आणि आत्ताच वडिलांनी सांगितलं की बाबा त्यांना शिकवाय काही लागलेलं नाही, ते फक्त बघून शिकलेले आहेत. माझ्या मागं जे क्षेत्र बघतोय आपण, हिरवंगार क्षेत्र दिसतंय, त्याची सर्व मशागत किंवा फवारणी असेल, नांगरणी असेल, ती ह्या दोघांमार्फत पूर्ण वेळी केली जाते.
आणि ही तासगावकरांच्या बाबत खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साधारणपणे एक वर्षांपूर्वी कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया या मुलांच्यावर एक वर्षांपूर्वी झालेली आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.